आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर भारती पवार यांची जन आशीर्वाद यात्रा आज नाशकातून जातीय, मात्र यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। फक्त यात्रा मार्गावरच नाही तर ज्या ठिकाणी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या स्टेजवरही मोठी गर्दी जमली, त्यामुळे कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला। तर दुसरीकडे नांदेडमध्ये केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्याही जन आशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांचा फज्जा उडाला। इथं गर्दी तर झाली, शिवाय कोणाच्याही तोंडाला मास्क नाही, खुद्द केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांच्याही तोंडाला मास्क नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। केंद्र सरकार डेल्टा प्लस कोरोना आणि तिसऱ्या लाटेबद्दल वारंवार चिंता व्यक्त करतंय, मात्र असं असतानाच केंद्रीय मंत्री सर्रास नियमांचं उल्लंघन करताना दिसतंय। पाहुयात पुढची बातमी। ओझर नदी प्रकरणामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याला यश आलंय। रत्नागिरीमधील गुहागर तालुक्यातील साखरी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता। भ्रष्टाचाराविरोधात लढत अक्षय पवार या गावातील तरुणानं उपोषणाचा इशारा दिला होता, मात्र अखेर शासनानं या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। दरम्यान चौकशीनंतर समाधानकारक अहवाल आला नाही तर पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा स्थानिकांच्या वतीनं देण्यात आलाय।